मला तुळस कशी लावायची हे सांगणार आहे. काहींच्या घरात खूप झुपकेदार होते पण काहींच्या घरामध्ये वाढतच नाही किंवा त्याला पालवी फुटत नाही किंवा त्यांची वाढ खुंटते. आणि काही काही जणांचं असं मत असतं की पाणी जास्त झालं किंवा ऊन जास्त झाल्यामुळे तुळस मरते. तर या सर्वांची कारणं आपण या नर्सरीवाल्यांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, लाईफ ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळस कशी लावणार आहोत ते पाहणार आहोत. आपण प्रत्येकजण नर्सरीमधून तुळस घेऊन जातो आणि आपल्या घरी लावतो पण प्रत्येकाच्याच घरामध्ये तुळशीची वाढ होते किंवा ती खुंटते किंवा ती झुपकेदार होत नाही किंवा मग असं काही जणांना असं वाटतं की पाणी जास्त झाल्यामुळे किंवा ऊन जास्त झाल्यामुळे तुळस आपली मरते. तर या सर्वांची कारणं आपण या नर्सरीवाल्यांकडून जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर तुळस कशी लावावी आणि ती कशी वाढवावी हे पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. या अगोदरही मी या दुकानाचा व्हिडिओ बनवलेला होता दिव्यांचा दिवाळीमध्ये आणि त्याला पण खूप छान असा प्रतिसाद मिळालेला होता. आणि या दुकानामध्ये फक्त रोपटीच मिळत नाही तर आपल्याला खूप सारे असे मातीची भांडी पण पाहायला मिळतील. तर आता आपण पहिले त्या नर्सरीवाल्यांकडे जाऊया आणि पाहूया की तुळस कशी लावायची. हे दादा आपल्याला तुळस लावून दाखवणार आहेत. त्यासाठी तेच मला आता रोपटं काढून देत आहेत की कुठल्या प्रकारचं रोपटं आपल्याला लावायला पाहिजे आणि कशा प्रकारची कुंडी घेतली पाहिजे. तर बघा आता ह्यांनी हे तुळशीचं रोपटं काढलेलं आहे. तर आता बघा दादांनी ही आपल्याला तुळस काढून दिलेली आहे आणि तुळस तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या त्याला फांद्या आहेत. बघा इथे बघा भरपूर साऱ्या फांद्या आहेत. आणि ही अशी का घेतलेली आहे तर आपण कुंडीमध्ये लावल्यानंतर अशी झुपकेदार होण्यासाठी त्यांनी अशा प्रकारची तुळस निवडलेली आहे. तर आता ते आपल्याला दाखवणार आहेत की कुठल्या कुंडीमध्ये लावायची आहेत. तर त्यांनी आपल्याला कुंडी पण सिलेक्ट केलेली आहे. ह्या साईजची तुळस लावण्यासाठी तुम्हाला ह्या साईजची कुंडी घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये छोटी पण कुंडी आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तर इथे बघा ह्या छोट्या छोट्या कुंड्या आहेत. बरेच जण काय करतात की छोट्या कुंड्या जास्त घेतात आणि त्याच्यामध्येच तुळस वगैरे लावतात. मग ह्याच्यामध्ये इथनं मुळांची वाढ जास्त होत नाही त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला एवढ्या साईजची तरी कुंडी घ्यायचीच आहे. आता आपण त्यांना सांगूया की या कुंडीमध्ये आपल्याला तुळस लावून दाखवाय. ही कुंडी आहे, आता या कुंडीला होल नसतात आहे. तर इथून त्यांनी बघा सुरीने इथे होल करून घेतलेले आहेत कारण का ह्याच्यातनं आपल्याला पाणी टाकल्यानंतर जास्त जे पाणी असणार आहे ते ह्या होलातून बाहेर पडणार आहे. ओके. आणि इथे बघा इथे मातीचे असे ना माठाचे असे तुकडे टाकलेले आहेत. त्यांनी तुळस पाणी या कुंडीतनं बाहेर जाऊ नये यासाठी त्यांनी हे तुकडे टाकलेले आहेत. त्यानंतर इथे बघा थोडीशी पहिली माती टाकलेली आहे आणि आता त्याच्यानंतर हळूहळू दाखवा जरा. आणि त्याच्यानंतर बघा इथे हे रोपट्याचं प्लास्टिक काढलेलं आहे आणि तुळस अशी बघा ठेवलेली आहे. आपण घेतो आणि डायरेक्ट ठेवतो तर त्यांनी बघा इथे पाहू शकता तुम्ही तुळशीची जी माती आहे ना ती एकदम स्प्रेड केली आहे. त्या मातीमध्ये तुळशीची माती आहे ती फोडली आहे आणि चारी साईडला टाकली आहे आणि नंतर परत त्याच्यावरतीही नवीन माती टाकलेली आहे आणि अशा प्रकारे हे त्यांनी तुळशीचं रोपटं याच्यामध्ये लावलेलं आहे. तर तुम्हाला मी परत एकदा सांगते की तुळस कशी लावायची आहे. तर ही बघा ही प्लॅस्टिकची पिशवी आहे, ही तुम्हाला अलगद काढायची आहे कारण त्या चारी साईडला मुळं असणार आहेत आणि नंतर जे गोल राऊंडमध्ये जी तुळशीची माती असणार आहे ती तुम्हाला हाताने पूर्ण अशी क्रश करायची आहे आणि नंतर जी तुम्ही नवीन माती टाकली आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्प्रेड करायची आहे आणि परत त्याच्यावरती तुम्हाला ही नवीन माती टाकायची आहे अशा प्रकारे बघा. आणि ही माती जी आहे ना टाकल्यानंतर तुम्हाला भरगच्च टाकायची नाही. कुंडी एवढी आहे तर पूर्ण भरायची नाही आहे तुम्हाला मातीने, तर एवढीच भरायची. बघा इथे ही लाईन दिलेली आहे आणि तेवढीच तुम्हाला ही माती या तुळशीमध्ये टाकायची आहे. कुंडीमध्ये तुळस लावून झालेली आहे आणि आता आपण त्या तुळशीला किती पाणी घालायचं, किती खत घालायचं आहे ते आता आपण दादांना विचारूया. दादांनी सांगितल्याप्रमाणे तुळशीला दररोज अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि ह्या साईजची कुंडी असेल तर तुम्हाला अर्धा ग्लास दररोज पाणी घालायचं आहे. आणि तुळशीमध्ये पाणी जे असणार ते मीडियम असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा दोन तीन दिवस पाणी घातलात नाही म्हणून तुम्ही चौथ्या दिवशी एक ग्लास पाणी घातला तर नाही चालणार आहे. तुम्हाला अर्धा ग्लासच पाणी दररोज घालायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्याला इथे खत सांगितलं आहे. हे तुम्हाला प्रत्येक नर्सरीमध्ये भेटेल असं नाही आहे की तुम्ही ज्या नर्सरीमधून तुळस घेते त्या नर्सरीमध्ये तुम्हाला हे खत मिळेल. हे तुम्हाला महिन्यातनं एक चमचा घालायचं आहे. ते पण पूर्ण माती जी असणार आहे आपण पाणी घातल्यामुळे ती पूर्ण घट्ट होते. तर तुम्हाला सुरीने किंवा चमच्याने ती थोडीशी साईड साईडने तुम्हाला काढायची आहे आणि त्याच्यामध्ये तो एक चमचा जो खत असणार आहे तो मिक्स करायचा आहे व्यवस्थित आणि नंतर मग त्या तुळशीला घालायचं आहे. त्याचबरोबर काही जणांचं म्हणणं असतं की तुळशीला जास्त ऊन लागल्यामुळे ती बावते किंवा ती मरते, तर असं काही नसतं. तर बघा ह्यांच्याकडे ह्या तुळशी आहेत ह्या रस्त्यावरतीच ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती ऊन पाऊस किंवा इथून बघा रस्त्याने ज्या गाड्या जातात त्यांच्यामुळे जी हवा लागते तर
त्याच्यामुळे काही झालेलं नाही आहेत. बघा त्यांच्या खाच्या तुळशी ज्या आहेत त्या एकदम हिरवे हिरवे गार आहेत. तर तुम्हाला पण तुम्ही पण जर तुमच्या तुळशीची वाढ अशीच करायची असेल तर तुम्ही रोज त्यांना अर्धा ग्लास पाणी घाला किंवा तुम्ही हे खत घेतलात आणि हे एक चमचा घातलात तर तुमची पण तुळस जी आहे ती झुपकेदार होईल. आणि अजून एक टिप्स आहे, त्यांनी सांगितले जशी जशी आपली तुळस वाढते ना तसे तसे त्याला नवीन नवीन फांद्या फुटतात. तर त्या फांद्या फुटलेल्या आहेत ना त्या थोड्याशा तुम्हाला खुंटायच्या आहेत. खुंटल्यामुळे ना तिथे अजून नवीन पालवी फुटणार आहे आणि नवीन नवीन फांदी येणार आहे. त्यामुळे तुमची तुळस अशी एकदम झुपकेदार होणार आहे. आणि त्याचप्रमाणे मंजिरी येतात. बघा मंजिरी आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे आपली झाडं खूप आपलं तुळशीचं रोपटं खूप मोठं होतं. पण जर तुम त्या मंजिरीच्या इथून पण तुम्ही हे रोपटं खुंटलात ना तरी तुमची तुळस जी आहे तिथे अजून नवीन फांदी येईल आणि त्याला अजून नवीन मंजिरी येतील. तर अशा प्रकारे तुमची अशी मोठीच्या मोठी अशी झुपकेदार होईल तुळस. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे तुळस लावून पहा. तर आता आपण जशी तुळस लावून पाहिली तशी आपण गुलाबाचं रोपटंही लावून पाहणार आहोत. कारण का प्रत्येकाला खूप आवड असते की आपल्या बाल्कनीमध्ये खूप वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची झाडं पाहिजे. पण यांच्याकडून घेऊन गेल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये फक्त गुलाब फुलतं आणि नंतर ते कोमेजून जातं. मग ते पण गुलाबाचं रोपटं कसं लावायचं आणि त्याची वाढ पण कशी व्हावी तर ते आपण आज आपण ह्या दादांकडे पाहणार आहोत. या कुंडीमध्येच आपण गुलाबाचं रोपटं लावणार आहे. मगाशी आपण तुळशीसाठी घेतलेलं तर आता सेम दादांनी पण तेच केलेलं आहे. अगोदर थोडीशी माती घातली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हे गुलाबाचं रोपटं आणि त्याला बघा दोन अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि इथे बघा आता ही पिशवी आपण कट करून घेणार आहोत. तर बघा हे आहे असं गुलाबाचं रोपटं आहे आणि माती पण तुम्ही पाहू शकता ओली आहे. आता ती बघा हाताने पूर्ण अशी तोडून घेता येते आणि नंतर ती त्याच्यामध्ये लावायची आहे कुंडीमध्ये. आणि लावताना पण तोडतात आहे आणि नंतर त्याच्यावरती नवीन माती घालायची आहे. हे बघा आणि फक्त थोडीशी अशी स्प्रेड केली आपण. बघा फक्त अशा प्रकारे गुलाबाचं रोपटं लावायचं आहे. तर म्हणजे जास्त वेळ लागला नाही आहे रोपटं लावण्यासाठी. आपण काय करतो तुळशीचं रोपटं घेऊन जातो आणि त्याला जोरजोरात असं प्रेस करतो. त्यांनी काही केलेलं नाही आहे, त्यांनी फक्त एक्स्ट्राची जी माती होती ती थोडीशी काढली आहे. त्याची थोडीशी बाजूला जी माती होती ती अशी हाताने साईडला केली आहे आणि त्या मातीमध्ये घातलेली आहे. आणि ते रोपटं अलगदपणे ह्या कुंडीमध्ये ठेवलेलं आहे आणि साईडने परत आपली जी सुकी माती होती म्हणजे आपण त्यांच्याकडे पण माती भेटते लाल कलरची ती माती परत वरून घातलेली आहे. तर आता गुलाबाला पण पाणी तुम्हाला कमीच घालायचं आहे. म्हणजे दिवसातनं तुम्हाला दररोज अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे तुम्हाला मीडियम पाणी असलं पाहिजे. मगाशी जसं मी तुळशीचं सांगितलं सेम तसंच गुलाबाचं असणार आहे. आणि त्याला म्हणजे असं नाही आहे की उन्हात ठेवल्यामुळे ते कोमेजून जाते. तुम्हाला फक्त त्याची काळजी घ्यायची. आणि जसं मी मगाशी तुम्हाला ते खत दाखवलेलं आहे ते पण सेम त्यांना महिनाभरातनं एकदा मातीमध्ये मिक्स करून तुम्हाला घालायचं आहे. तर आता मी तुम्हाला झाडांना पाणी मारण्याची पद्धत दाखवणार आहे. तर आता ह्यांच्याकडे बघा जे बकेट आहे म्हणजे त्याला झारा बोलतात स्पेशली. तर आता बघा हे पाणी जे आहे ते बघा कसं फवाऱ्यासारखं सगळ्या झाडांना मिळते, सगळ्या रोपट्यांना मिळतं आहे. जेणेकरून सर्व जेवढी की झाडं आहेत त्यांना सगळं पाणी मिळाल्यामुळे ते मस्तपैकी भिजतात पण आणि जी आपली पानं आहेत ती पण मस्तपैकी हिरवीगार होतात. म्हणजे आपण घरी काय करतो पाणी घेतो एका मगमध्ये घेतो आणि असं फक्त मुळांना टाकतो. पाणी सर्व झाडांना पण मिळतं आणि पूर्णच्या पूर्ण तुमची झाडं भिजली जातात. आणि समजा तुमच्या झाडांना किंवा रोपट्यांना काही कीड लागली असेल तर ती कीड पण निघून जाण्यास मदत होते. यांच्याकडे जो झारा असतो तो प्रत्येकाकडे असेलच असे नाही. तर तुम्ही अशा प्रकारचा स्प्रे पण तुम्ही असा यूज करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही तुमच्या रोपट्यांना ह्याचेही पाणी घालू शकता. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे प्रत्येकाचं एकच म्हणणं असतं की यांच्याकडे झाडं खूप हिरवीगार असतात आणि घरी घेऊन गेल्यानंतर ती कोमेजतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं ते जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तुमची झाडं नक्की जगतील आणि व्यवस्थित झुपकेदार होतील. आता मी तुम्हाला या नर्सरीचं लोकेशन सांगते. ही नर्सरी आहे ही डोंबिवली ईस्टला दत्तनगरला आहे. तुम्ही इथे फ्लॅग पाहू शकता. बघा त्या फ्लॅगच्या थोडंसं पुढे आल्यानंतर इथे प्रगती कॉलेज आणि DNC कॉलेज आहे आणि अगदी त्याच्या मधोमधच ही नर्सरी आहे. आणि या नर्सरीमध्ये आल्यानंतर जर तुम्ही कुठलं एखादं रोपटं किंवा तुळस घेता आणि तुम्हाला जर त्यांच्याकडनं ती लावून पाहिजे असेल कुंडीमध्ये तर हे दादा तुम्हाला लावून देतील. म्हणजेच तुम्हाला इथूनच माती घ्यायची आहे, कुंडी घ्यायची आहे आणि तुम्हाला जे आवडेल ते रोपटं घ्यायचं आहे आणि त्यांच्याकडनं लावून घ्यायचं आहे. आणि खत पण तुम्हाला मगाशी सांगितलं आहे तर ते खत पण कसं घालायचं ते पण तुम्हाला परत एकदा सांगतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. म्हणजे माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला पहिले मिळतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. बाय बाय.